नमस्कार मित्रांच्या प्रेमामुळे आजपर्यंत तुम्ही किती वेळा अडचणीत सापडल्या मला सांगा म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो आता ह्या कार्यक्रमाविषयी आपल्याला काही माहिती नसते कुठला तरी मित्र म्हणतो की अरे एक ते कोणतरी गिर्यार आहेत हो ते कुठल्या तरी शिखरावर जाऊन आले आणि त्यांचा एक गप्पांचा कार्यक्रम आहे आपण जाऊयात आपण तिथे जातो आणि अचानक तिथले ते दुसरे जे मित्र असतात ते म्हणतात की अरे वा प्रीतम आलायस का वा वा छान छान तर मित्रांनो आज आपल्यामध्ये प्रीतम आलेले आहेत तर आपल्या ह्या आजच्या पाहुण्यांची ओळख ते आपल्याला करून देतील आता झाली का पंचायत पहिली गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम काय आहे याची आपल्याला काहीही कल्पना नसते असं असताना केवळ आपण सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात अधिक काम करतो म्हणून लोक सतत आपल्याला बोलायला उभं करतात तीही कुठलीही तयारी नसताना असा प्रसंग जे सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांच्या जीवनात ऑलमोस्ट रोज येतो ओके हो नाही हां म्हणजे कार्यक्रम कुठलाही असो हा एखादा खेळाच्या स्पर्धांचं उद्घाटन उद्धान असेल किंवा मित्रांचाच एखादा नवीन काहीतरी इनिशिएटिव्ह वाचनालय सुरू झालं कुठल्या तरी वृद्धांसाठी तिथं असेल हां प्रत्येक ठिकाणी एखादी मोठी सभा आहे सभेमध्ये कोणतरी फार मोठे वक्ते आलेत तिथे सगळं चालू असतं आणि अचानक कोणतरी म्हणतं की आपल्या भागातले युवक कार्यकर्ते इथे आलेले आहेत तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी त्यांचंही मत मांडावं असं मी सांगतो आता झाली का पंचायत म्हणजे हे युवक कार्यकर्ते वगैरे सगळं ठीक आहे पण वेळेस या एवढ्या मोठ्या लोकांसमोर आपण काय बोलायचं हा प्रश्न जर तुमच्या जीवनात येत असेल तर हा एपिसोड तुम्ही नक्की पहा कारण की अशा एक पाच सहा युक्त्या मी आज तुम्हाला देणार आहे ना की ज्यामुळं हा प्रसंग तुम्ही नुसतंच निभावून नेणार नाही ने, तर अतिशय चांगलं बोलू शकाल हां टिपिकली होतं कसं सांगतो तुम्हाला अशा सभांची सुरुवात ज्या वेळेस आपल्याला असं अचानक कोणीतरी सांगतं ना दहापैकी सहा जणं पहिल्यांदा आल्यानंतर काय करतात तो माईक हां तो एकदा त्याला करून पाहायचं आता आपल्या आधी चार लोकं बोललेली आहेत तो, नीट तो मा मा माईक मा त्याले 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 आवा, तो नीट चालतोय पण मग काही सुचत नाही ना मग एकदा त्या माईकवर फुंकर मारायची त्याला ते नॉक नॉक करायचं आवाज आवाज येतोय का माझा नीट हां ठीक आहे असं म्हणायचं आणि मग सगळ्या लोकांकडे एकदा पाहायचं आसपासच्या आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक्स वाय झेड उपाध्यक्ष श्री एक कोणीतरी कोणीतरी आणि प्रमुख पाहुणे आणि हे आणि ते आणि ही याआधीच आपण वाचत राहतो आणि मग होतं काय की तुमच्या समोरचे जे ऐकणारे श्रोते त्यांनी ही यादी आधीच्या तिघांकडून तीनदा ऐकलेली असते मग ते काय करतात त्यांच्या हातातला मोबाईल काढतात किंवा बाबा नवीन कुठला व्हॉट्सॲपचा मेसेज आला आहे का मला साहजिक आहे ना त्यांना परत तेच तेच किती वेळ ऐकायला होणार आपण आणि एकदा हे झालं तुमच्या समोरच्या शंभर लोकांपैकी पन्नास लोकांनी आपला मोबाईल काढून पाहिलं तर तुमचा आधीच कमी असलेला कॉन्फिडन्स हा आणखीन कमी होणार आहे की नाही तर हा प्रॉब्लेम जो आहे की अचानक ज्यावेळेस मला बोलायला उभं केलं जातं त्यावेळेस मी काय करायचं ते, ते एक सोपं पहिलं उत्तर जे मी तुम्हाला आता सांगणार आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की वेन यू टॉक मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल म्हणजे काय तुम्ही जेवढं का जे अधिक व्यक्तिगत बोलायला लागाल ना तेवढं ते अधिक व्यापक होत जातं सगळ्यांना ते स्वतःचं असं वाटू शकतं आपण एक उदाहरण घेऊया तर कोणाच्या तरी आईंची पंच्याहत्तरी आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवले आहे आता अचानक जर तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही काय बोलाल म्हणजे मला आता ह्या मावशींविषयी फारशी माहिती नाही मला यांच्या घरच्यांविषयी फारशी माहिती नाही अशा वेळेस मी वेगळं काय बोलायचं हा प्रश्न पडतो काही गरज नाही पडायची लक्षात घ्या आई ही आई असते म्हणजे एखादा बिगारी कामगार एखादा आय टीत काम करणारा तरुण एखादा गावाकडचा शेतकरी एखादा खूप मोठा जमीनदार एखादा खूप मोठा राजकीय नेता किंवा एखादा इंडस्ट्रियल मोठ्या कंपनीचा मालक हे वेगवेगळे वेग जरी असले तरी या सगळ्यांची आईविषयीची भावना तीच आहे कळतंय का शेवटी आईविषयी तेच वाटणार ना सगळ्यांना कोणी का ना कुठला का ना मग ज्यावेळी आपल्याला बोलताना असे प्रश्न पडतात त्यावेळी चक्क व्यक्तिगत व्हावा आपल्याला आपल्या आईविषयीच्या भावना आहेतच ना बस त्याच बोला बोला तर बोलायच्यात तुम्ही त्याच सांगा की आई म्हणजे काय आईचं आपल्या जीवनातलं महत्व काय आज आपल्या अस्तित्वाला तिच्यामुळं कशी किंमत आहे हे तुम्ही बोललं तर तिथे असलेल्या प्रत्येकाला आपल्या आईविषयी बोलतोय असं का नाही वाटणार मग हा कार्यक्रम कोणाचा आहे त्या व्यक्तीविषयी तुम्हाला किती माहिती हा प्रश्नच राहत नाही कुठलंही उदाहरण घ्या अगदी मग अशी म्हटलं की खेळाचं उद्घाटन तुम्ही खेळला आहे तुम्हालाही माहिती आहे खेळाचं महत्त्व तुम्ही तुमच्या जीवनात खेळामुळं तुम्हाला मिळालेले मित्र तुम्हाला मिळालेली एक विजिगीशी वृत्ती एक फाईट करण्याची वृत्ती राईट अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्ही बोलू शकता म्हणजे कुठलीही गोष्ट जास्त व्यक्तिगत आपण आपला स्वतःचा अनुभव स्वतःच्या जीवनात डोकावून पाहिलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की विषय कुठलाही असो त्याच्याविषयी तुम्ही नक्की बोलू शकाल तर पहिली युक्ती जी मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे व्यक्तिगत वा विषय कुठला का असे ना आता हे बोलताना कधी कधी आपल्याला अडखळायला होतं एखादा मोठा बॉल असतो ना हुं? लोखंडाचा चांगला मोठा बॉल आहे समजा तो ढकलायला सुरुवातीला वेळ लागतो बरोबर एकदा तो ढकलला आणि त्याला वेग आला तर काय होतं तो त्या वेगानं पुढे गडगडत राहतो तसं बोलण्याचं सुद्धा आहे एकदा एक गती मिळाली ना बोलण्याला की मग पुढे ॲटोमॅटिकली शब्द येत जातात विचार येत जातात ती गती मिळवायला ढकलायला कुठून तरी सुरुवात करायची गरज असते ठीक आहे मग ती कशी करायची माझ्या मागच्या दोन एपिसोडमध्ये मी कशाविषयी बोललो आहे तर गोष्टी मागची गोष्ट याच्याविषयी बोललो आहे तर दुसरी युक्ती अशी आहे लक्षात घ्या लहानपणी तुमच्या अनुभवात जर का तुम्ही थोडंसं डोकावून पाहिलं तर तुम्ही तुम्हाला कळेल की फार फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे एकदा काय झालं असं म्हटलं ना की लहानपणी सगळी अशी मुलं एकत्र यायची ना आपण सगळे पुढे झुकून ऐकायला सुरुवात करायचो हे वाक्य की फार फार वर्षापूर्वी एकदा काय झालं असं म्हटलं की सगळे लगेच ऐकायला सुरुवात करायचे आपल्या सगळ्यांमध्येच एक मूल दडलेलं आहे आणि आपण सगळे अजूनही काही वाक्य अशी आहेत की जी ऐकल्यानंतर सडनली ऐकायला सुरुवात करतो अजूनही आपण गोष्टीच ऐकतो फक्त आता त्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत आता अशी सुरुवात करून चालणार नाही पण मग सुरुवात कशी करावी तुम्ही समजा म्हटलात की गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये मी सिक्कीमला गेलो होतो आणि तिथे मला आपल्या भागातले हे जे मित्र आहेत ज्या आज स्टेजवर प्रमुख पाहुणे आहेत ते तिथं भेटले तिथे, भेट तिथे त्या अतिशय मनमोकळ्या वातावरणात आमच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी त्या गप्पांविषयीमध्ये मला एक गोष्ट जी सांगितलेली आहे की यशस्वी होण्यासाठी काय नक्की केलं पाहिजे ती माझ्या आज तागायत लक्षात आहे आणि ती मी रोज पाळतो आता मी असं म्हटल्यानंतर साहजिकच सगळ्या लोकांना हा प्रश्न पडणार आहे की काय बोवा ती गोष्ट आहे आणि आपल्याला ती समजून घेतली पाहिजे म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मी असंच एक किस्सा सांगितला माझ्या तरुण वयातला की ज्याच्यात एका इंटरव्ह्यूमध्ये एक बाई मला काय म्हणाले का आणि तुम्हाला सांगतो त्या एपिसोडला खूप चांगला प्रतिसाद मिळालाच पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक लोकांनी मला फोन करून विचारलं की त्या बाई नक्की तुम्हाला काय म्हणाल्या कुतूहल जर का तुम्ही जागा करू शकलात लोकांच्या मनातलं तर अगदी पहिल्यापासून लोक तुम्हाला ऐकू शकतात त्यामुळे जो कुठला विषय आहे त्या विषयावर तुम्हाला एखादा किस्सा सांगता येईल का जुनं त्यांनी सुरुवात केली तर निश्चितच तुमचं भाषण जे आहे ते लोक ऐकतील त्यामुळे हा दुसरा भाग आहे आणि हे सांगताना कधी कधी अडखळायला होतं एखादं वाक्य आपण बोलतो आणि पुढचं आठवतच नाही आणि मग आपण एकदम शांत बसलो ना तर मग ती शांतता खायला उठते दहा सेकंद पंधरा सेकंद सुद्धा इतके मोठे वाटतात की लोक आपल्याकडे बघतायत आपल्याला काही सुचत नाहीये एक सोपी गोष्ट करा तिसरी म्हणजे आधीची जी दोन वाक्य आहेत ती पुन्हा बोला काय आधीचंच वाक्य पुन्हा बोला ते त्या बॉलसारखं आहे आधीच्या वाक्याचा वेग परत एकदा आपल्याला मिळाला तर तिसरं वाक्य कदाचित सहज सुचू शकतं हे मी करून पाहिलंय आणि हे हे काम करतं तुम्ही पहा ओके ह्याच्या पुढं कधीही अडखळलात सुचत नसेल आधीचं वाक्य पुन्हा एकदा मोठ्यानं वेगळ्या पद्धतीने कमी आपण परत म्हणा ठीक आहे तर हा झाला तिसरा भाग आता ज्या वेळेस आपण विचार करतो आपले आपल्या विचारांचा ओघ आहे ना तो असा टप्प्याटप्प्यानं येतो म्हणजे एखादा प्रश्न आहे समजा की आपण एखाद्या वस्तीत गेलो आणि तिथल्या वस्तीतल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे तर आपण सांगितलं की आपल्या भागात आठवड्यातून तीनच वेळा पाणी येतं ही फॅक्ट आहे मग एकदा तुम्ही सुरुवात केलीत एखाद्या प्रॉब्लेमनी एखाद्या प्रश्नाने तर तो, तो का आहे ह्याच्याविषयी तुम्ही तुमची मतं मांडू शकलात त्याचं एखादं उदाहरण देऊ शकलात तर तुमचं भाषणच तयार होतं हां म्हणजे पाण्याचा प्रश्न आता फार मोठा झालेला आहे उन्हाळ्यात उन्हाळा वाढत चालला आहे यावर्षी परतीचा पाऊस पडला नाही आणि मग पाण्याचा प्रश्न कसा वाढत चालला आहे याविषयीचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल की आपल्या भागामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे लोकांना किती प्रश्न आहेत रोजचं प्यायचं पाणी आणण्याचे त्याच्याविषयी एखादी तुम्हाला माहीत असलेली गोष्ट तुम्ही सांगू शकाल आणि त्या पुढे जाऊन मग याच्याविषयी काय केलं पाहिजे ह्याचं मत तुम्ही देऊ शकाल हे तीन टप्पे आहेत एक प्रश्न मांडणं त्या प्रश्नाचं उदाहरण देणं आणि मग त्याच्याविषयी तुमचं मत मांडणं आणि हे तुम्ही कुठंही करू शकता कुठेही तर आज आपण अचानक ज्यावेळेस आपल्याला बोलायला उभं केलं जातं त्यावेळेस तो क्षण नुसताच निभावून नेणं गरजेचं नाही तर त्या क्षणाची सुद्धा एक संधी उत्तम करणं हे कसं शक्य आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे थोडक्यात पाहिलं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जी लोकं बोलतात त्यांचे प्रश्न वेगळे असतात त्यांना काही कुठंतरी म्युझिक कार्यक्रमाचं संचलन करायचं नसतं त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा एक प्रशिक्षण वर्ग आम्ही नुकताच प्लॅन केलेला आहे त्याचं त्याची त्याची डिक्लेरेशन आम्ही करू आणि तोही मे महिन्यात आम्ही एकदा घेऊ तर तुम्ही इतक्या प्रेमानं ही सगळी सिरीज ऐकता त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर प्रीतम आज या एपिसोडमधून तुमची रजा घेतो बोलत रहा, मित्र जमवत रहा, आणि अधिक उत्तम तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला नमस्कार